राजा शिवछत्रपती लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे पारायण गीता उपासनी भाग तीनशे पंचवीसावा प्रतापरावाचा तळ गडहिंग्लज परगण्याच्या आसमंतात होता त्याच्यापाशी फौज भरपूर होती हा महिना माघाचा होता फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर प्रतापरावाची मनस्थिती मोठी चमत्कारिक झालेली होती बहलोलला आपण दया दाखवून धर्मवाट दिली महाराज रागावले हा कृतघ्न बहलोलही उपकार विसरून स्वराज्याचे लचके तोडण्याच्या मसलती करीत आहे हे पाहून प्रतापराव पस्तावला होता चिडला होता महाराजांच्या नाराजीमुळे तो दुःखी झाला होता त्याचे सुख त्याच्यावर रागावले होते जणू गेल्या आठ नऊ महिन्यात बादशाही मुलखावर जितकी मारगिरी करता आली तितकी त्याने करून घेतली पण बहलोल खान काही हाती लागला नाही राव त्याच मुलखात फिरत राहिला जणू तो गमावलेली शिकार टिपण्यासाठी करवीरची पूर्व व दक्षिण हद्द टेहळीत होता एवढ्यात रायगडची थैली आली महाराजांचे पत्र होते ते जळजळीत शब्द होते त्यात प्रतापरावाच्या कानात कडकडीत उकळते तेल ओतले गेले बहलोल खानास बुडवून फते करणे नाहीतर पुन्हा आम्हा तोंड न दाखविणे महाराजांचा राग अजूनही ताजा होता प्रतापरावाच्या अंतकरणावर झालेली जखम बुजलेली नव्हती जरा कुठे सुकली होती एवढ्यात तिथेच पुन्हा चरचरून किसणी फिरली प्रतापराव घायाळ झाला त्याच्या जिव्हारी ते शब्द झोंबत राहिले नाहीतर तोंड न दाखविणे तोंड न दाखविणे तोंड न दाखविणे रणांगणावर शत्रूच्या घुसळत्या गर्दीत बेधडक घुसून हत्यारांचे घाव छाताडावर झेलणारा मराठ्यांचा तो जंग बहादूर सेनापती महाराजांच्या शब्दांनी आणि अक्षरांनी घायाळ झाला तो कडकडीत निष्ठेचा शिलेदार होता त्याच्या मनाचे हिरवेगार पान निखाऱ्यावर पडले होते बहलोल पठाणास गर्दीस मिळवल्याशिवाय महाराजांचे प्रसन्न दर्शन त्याला घडणार नव्हते रायगडावर राज्याभिषेकाची तयारी रातदिन चालू होती लवकरच महाराजांना सोन्याच्या तख्तावर अष्टप्रधानांच्या हातून अभिषेक होणार होता गडावर पंत पेशवे होते पंत सुरनीस होते पंत डबीर होते वाकनीस होते पंडितराव होते न्यायाधीश होते मुजुमदार होते पण सरनौबत मात्र नव्हते राज्याभिषेकापूर्वी बहलोलचा जर फडशा उडविला नाही तर राज्यारोहण प्रसंगी महाराजांना प्रतापरावाचा मानाचा पहिला मुजरा झडणे अशक्य होते रायगडचे दरवाजे एकट्या प्रतापरावासच बंद होते प्रतापराव बहलोलच्या जागत्या पाळतीवर होता अन लगोलग तो दिवस उजाडला बळीचा दिवस मराठी लष्कराची छावणी दूर राहिली होती माघ वद्य चतुर्दशीचा दिवस दिनांक चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर शिवरात्र होती या दिवशी अवघ्या सहा मराठी शिलेदारांसह प्रतापराव आपल्या छावणीपासून दूर असताना त्याला खबर आली की नवाब बहलोल खान पठाण खूप मोठी फौज घेऊन नेसरीच्या रोखाने येत आहे खासा खासा बहलोल खान बहलोल बहलोलचे नाव ऐकल्यावर प्रतापराव सुरुंगासारखा फडकला संतापाने तो बेभान झाला हाच तो बहलोल याला गर्दीला मिळवल्याशिवाय महाराजांना मुजरा नाही प्रतापराव देहभान विसरला त्याने एकदम बेहोशपणे बेहाय घोडा पिटाळला त्याच्या मागोमाग ते सहा शिलेदार ताड ताड दौडत सुटले कुठे बहलोल खानावर पठाणावर सहा ते सातवा प्रतापराव अवघे सात सातच सूर्याच्या जणू सात घोडे रथापासून निखळले बेफाम सुटले वारा लाजला प्रतापरावाचा तोल सुटला सुडाने मराठी रक्त तेलासारखे भडकले जमीन तडकू लागली धुळीचे लोट उधळीत उधळीत ती सात छाताडे नेसरीच्या रोखाने सुटली विश्वाच्या संहारार्थ सहा शूलांची फेक करीत रुद्र निघाला भयंकर भुकेल्या महाकालिकेची क्षुधा त्या सातांच्या हत्यारात उतरली खानाला फाडून काढण्यासाठी ती सात शस्त्रे अधीर झाली सागराच्या सात वादळी लाटा पृथ्वीला गिळून टाकण्याकरता किनाऱ्याकडे उधळत निघाल्या हजारो पठाणांसह बहलोल खान नेसरीच्या रोखाने दौडत होता त्याला कल्पनाही नव्हती प्रतापराव सुडासाठी तहानला होता एवढ्या प्रचंड पठाणी फौजेपुढे आपण अवघे सात जण काय करू शकणार याचा साधा विचारसुद्धा त्याच्या डोक्यात आला नाही खानावर चालूनच जायचे तर बाकीची आपली छावणीतली मोठी थोरली फौज घेऊन तरी जायचे पण रावाच्या मस्तकात संताप आणि सूड घुसळून उठला होता विचाराला तेथे रीघच नव्हती राव सरदारी विसरला त्याने केवळ शिपाईगिरीची तलवार उचलली आता त्याला कोण थांबवू शकणार होते तो आणि ते सहा जण बंदुकीच्या गोळ्यांसारखे सणाणून सुटले होते बहलोल खान अफाट फौजेनिशी नेसरीच्या डोंगरातील खिंड ओलांडित होता एवढ्यात धुळीचा पिसारा पसरीत पसरीत हे सात मराठी स्वार खानाच्या फौजेवर भर वेगात चालून आले कोणाच्या शब्दात वर्णन करायचे त्यांच्या आवेशाचे आणि त्यांच्या अविचाराचे बहलोल खान चकितच झाला अवघ्या सहा लोकांनीशी खासा प्रतापराव आपल्यावर चालून येईल अशी सुखद कल्पना त्याला मनोराज्यातही कधी आली नव्हती तो पाहतो तो खरेच अवघे सात त्यात खासा राव दिव्यावर झडप घालायला पतंग आले बहलोल आनंदाने बेहोश झाला प्रतापराव आणि ते सहा खानाच्या तुफान खवळलेल्या सेना समीनदारात एकदम तलवारी घालीत घुसले जे त्यांच्या तडाख्यात सापडले ते मेलेच विजेसारखी त्यांची हत्यारे फिरू लागली पठाणांच्या एवढ्या प्रचंड फौजेत अवघे सात विजेचे लोळ अनिर्बंध धुमाकूळ घालू लागले सातांनी शर्थ केली पठाणांचे घाव सातांवर कोसळत होते नेसरीची खिंड रक्ताने शिंपून निघाली शत्रूचा गराडा सातानभवती भोवऱ्यासारखा पडला वादळात घुसलेल्या नौका खालीवर होऊ लागल्या इतक्या विरुद्ध अवघे सात किती वेळ टिकतील एक एक इरेचा मोहरा धरणीवर कोसळू लागला नौकेत लाटा घुसल्या शर्थीची समशेर करून अखेर प्रतापरावही उडाला ठार झाला दख्खनच्या दौलतीतले सात तारे तुटले महाराजांचा दुसरा तान्हाजी पडला खानाच्या सेना समीनदाराची प्रचंड लाट वरून वाहत गेली महाराजांचे शब्द इतक्या खोलवर रावाच्या वरमी रुतले होते खानाला तरी मारीन नाही तर मी तरी मरेन अशी तिळिक त्याने धरली होती दिव्य करून राव मरून गेला हा दिवस शिवरात्रीचा होता दिनांक चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर सप्तदलाचे बिल्वपत्र शिवाच्या मस्तकावर वाहिले गेले महाराष्ट्रातील आणखी एक खिंड पावन झाली नेसरीची खिंड गडहिंग्लजच्या दक्षिणेला साडेचार कोसांवर नवे तीर्थक्षेत्र शिवरात्रीला जन्म आले